नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, लग्नात उखाणा हा जो प्रकार असतो ना, तो अतिशय वंडरफुल असतो बरं का नवऱ्यासाठी. म्हणजे काय कौतुक, म्हणजे बायकोच्या चेहऱ्यावर, बायकोच्या डोळ्यात, बायकोच्या शब्दामध्ये, स्वरांमध्ये कौतुक आणि प्रेम असं वाहत असतो. समस्त नवरे मंडळी, माझं एवढंच सांगणं आहे की हे जे क्षण आहेत, हे जे ऐतिहासिक क्षण आहेत, हे आता ना रेकॉर्ड करून ठेवा, ठेवायला पाहिजे, व्हिडिओ करून ठेवायचा त्याचा. म्हणजे रावाचा रंक कधी होतो हे त्याला कळत नाही हो, एकदा संसार सुरू झाल्यावर. मग रंक झाल्यानंतर ते परत व्हिडिओ क्लिपिंग बघायचं, डोळे भरून बघायचं, हो 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 असं होतं आहे त्यावेळी, बर 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 बर, आणि आनंद मानायचा. काय हा एक वेगळा आनंद आहे, हे गेले ते दिवस असं म्हणण्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि मग आपण ते व्हिडिओ क्लिपिंग बघताना बघताना म्हणतो पण, अरे अरे कशी छान दिसत होती माझी बायको, नथ काय, हे काय, ते काय, काय होतीस तू, काय झालीस तू, असा एक वेगळा प्रकार त्यावेळी घडत असतो. पण कसं आहे की या संपूर्ण संसारात हे असे चढते आणि उतरते क्षण येतच असतात. आपले असे क्षण शेअर करायला इथे एक कपल इथे आलेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया आणि नवऱ्याला विचारूया, म्हणजे काकांना विचारूया की असे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यात आलेत का की त्यांना व्हिडिओ बघावासा वाटतोय, ते आपण त्यांना विचारून घेऊयात. नमस्कार. नमस्कार दोघांचे, खूप मनापासून स्वागत. आपलं आडनाव? विनायक शंकर सहस्रबुद्धे. विनायक सहस्रबुद्धे. आपलं? उमा सहस्रबुद्धे. उमा सहस्रबुद्धे. कुठे राहायला? दादरला. आपण नोकरीला कुठे होतात? मी पहिल्यांदा 10 वर्ष इंडियन एअरफोर्समध्ये एअरमॅन म्हणून होतो. बरं. आणि 65 आणि 71 युद्धानंतर मी एअरफोर्स सोडलं आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये आलो. बर. आणि त्याच्यानंतर बॉम्बे पोर्ट ट्रस्टला ट्रॅफिक मॅनेजर म्हणून होतो आणि रिटायर झालो. बर. खूप प्रवास झाला त्यांचा. आणि आपण? मी रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. बर. आधी एअरफोर्स मध्ये हे होते तेव्हा आम्ही कानपूरला होतो आणि मग नंतर मुंबईत आल्यापासून मी रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते आणि हे रिटायर झाल्यावर मी ही स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आम्ही आता अनेक तऱ्हेचं सामाजिक कार्य करतो. लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 41 वर्ष. 41 वर्ष. तुमचं लग्न झालं त्यावेळी तुम्ही एअरफोर्स मध्ये होते आणि तुम्ही काय करत होता तेव्हा? मी नोकरी नव्हते करत, शिक्षण झालेलं होतं आणि नोकरी नव्हते करत. मग लग्न तुमचं झालं आणि हे किती दिवस होते लग्नानंतर? लग्नानंतर अवेलेबल तुम्हाला, कारण एअरफोर्स म्हटल्यावर हो हो. त्यांच्याबरोबर आधी मीही कानपूरला गेले आणि मग जेव्हा 71 वॉर सुरू झालं, भारत पाकिस्तान युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा माझी मुलगी 6 महिन्याची होती आणि तिला घेऊन मी इथे मुंबईत एकटे होते आणि ते तिकडे युद्धावर होते. काही दिवस तर त्यांची खबर सुद्धा नव्हती की ते नेमके कुठे आहेत ते. 20-एक दिवस असे गेले की आम्हाला माहितीही नव्हतं घरच्यांना की ते नेमके कुठे आहेत ते. त्या युद्धाचा अनुभव एखादा काही तुम्हाला? हा, युद्धाचा अनुभव म्हणजे 71 युद्धात मी ज्यावेळेला सिरसावा बॉर्डरवरती होतो पाकिस्तानच्या आणि ते सगळं वाळवंट आहे आणि वाळवंटात एअर ऑब्झर्वेशन पोस्ट म्हणून आमचं ॲडव्हान्स पोस्ट होती आणि त्यावेळेला सगळा वेळ जमिनीखाली वाळूत ट्रेंच खणून त्याच्यात राहणं असं 15 दिवस आम्ही काढले. बापरे. आणि 15-1 जणांचा आमचा ग्रुप होता आणि एक माहिती होतं की पुढल्या क्षणी केव्हा बॉम्ब पडून आपला नंबर लागेल ते काही माहीत नव्हतं. मेरा नंबर कब आएगा, मेरा नंबर कब आएगा ते विचारायची वेळही नव्हती तेव्हा. आणि त्याच्यानंतर ते 15 दिवस जरा डिफिकल्ट गेले कारण घरचा काही कळायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, बाहेरच्या पब्लिकमध्ये जायचं नाही, आम्हाला रिस्ट्रिक्शन्स खूप होती. आणि रोज रात्री 8-8:30 जे बॉम्बिंग सुरू व्हायचं ते 3-4 चालायचं पाकिस्तानचं. बरं. आणि तो एक वेगळाच अनुभव होता आणि कित्येक माझे जवळचे मित्र गेलेले मी माझ्या डोळ्यासमोर पण बघितलेले. आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की नाही आता आपल्याला बाहेर पडणं आवश्यक आहे कारण आता एका मुलीचे बाप होत आपण. बरोबर. त्यानिमित्त सोडली आहे. पण एकदा ते युद्ध संपल्यानंतर तुम्ही डिसिजन घेतलं की नो दिस इज हाय टाइम अँड मग तुम्ही सिव्हिलमध्ये आला. तिथून इथे येताना म्हणजे सिव्हिलियन्सशी जुळवून घेताना काय प्रॉब्लेम झाले? कारण मला ते अनेक वेळा जाणवतं त्यामुळे मी सुद्धा अनेक लोकांना सिव्हिलियनशी जवळ आणायचा प्रयत्न करतो. सिव्हिलियन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो याला, डिफेन्स मधनं म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिसेस मधनं इकडे येणं हे जरा डिफिकल्ट असतं कारण आम्हाला एक डिसिप्लिन भरलेली असते. इथे बेशिस्त, इथे बेशिस्तपणा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बेशिस्तपणा हीच डिसिप्लिन आहे आपली. आणि तिथे डिसिप्लिन म्हणजे सकाळी इतके वाजता तुम्हाला उठायचं आहे, इतके वाजता तुमची फ्लाईट आहे, इतके वाजता सॉर्टी आहे, इतके वाजता जायचं आहे तुम्हाला. इव्हन पीस पिरियडमध्ये सुद्धा हे सगळं करायला लागतं. आता खाण्यापिण्याकडे वळूया. तुम्हाला दोघांनी स्वतःला खायला काय आवडतं, म्हणजे व्हेज नॉनव्हेज? मला व्हेज नॉनव्हेज दोन्ही आवडतं कारण डिफेन्समध्ये असल्यामुळे नॉनव्हेज खाणं भरपूर होतं. मी मात्र नॉनव्हेज नाही खात. बरं, आज काय बनवणार तुम्ही? हां, आज खरं सांगायचं तर आज आम्ही पथ्याचं बनवणार आहे सगळं. बरं. का सांगते, हे लापशी रव्याचं सॅलड बनवणार आहे आणि मी एक डायजेस्टिव्ह चटणी बनवणार आहे.
मला माहिती आहे तुम्हाला काजू खूप आवडतात. मी ड्रायफ्रूट चेक पॅटीज बनवणार. ओके, आपण किचन कडे जाऊया. सहस्त्रबुद्धे काका आणि काकू आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. परत एकदा तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही पहिल्यांदा काय बनवणार? पहिल्यांदा बनवणार आहे मी लापशी रव्याचं सॅलड. बरं, आपण हे तर बघूया, पण मला आधी सांगा, 1971 युद्धात जे आता वॉरच्या गोष्टी ऐकायला आम्ही सिव्हिलियन्स फक्त पेपरमध्ये दस्य कथारम्य हा आणि तेवढंच आम्हाला कळतात, पण त्याच्या मागे काय काय घडत असतं हे खूप इंटरेस्टिंग असतं. त्याच्या मागे एक आहे की जे लोक बॉर्डरवरती आहेत, म्हणजे एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, पण ह्या लोकांचं एक असं की एकदा ते त्या युद्धाच्या ह्याच्यात असले की ते सगळं विसरतात. फॅमिली लाईफवर त्यांना काही त्यावेळेला ते बायको मुलांच्यावर कोण आठवत. एक आहे की समोर दिसलेला शत्रू हा शत्रू आहे, बरोबर, आणि आपण जर त्याचा विध्वंस नाही केला तर तो आपला करणार, बरोबर, हे ठरलेलं आहे. सर्वायवल फिटेस्टचा प्रिन्सिपल येतो डार्विनचा, आणि प्रत्येकजण त्या विचाराने एकाच ध्यासाने काम करतो. बरोबर, तो ध्यास सिव्हिल सर्व्हिसमध्ये कधी बघायला मिळणार नाही. बरोबर. आणि जेव्हा युद्ध नसतं तेव्हा तुमचं रुटीन काय असतं? साधारण युद्ध नसतं त्यावेळेला रुटीन युद्धापेक्षाही कडक असतं. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून जे सुरू होतं ते संध्याकाळी 6:30-7 पर्यंत संपतं, आणि सगळा वेळ प्रत्येकजण आपल्याला पुढे मागे काय करायचं आहे, पुढे काय करायचं हे प्लॅनिंग करत असतो. आणि ट्रेनिंग असतं कंटिन्यूअस, तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. फायरिंगची प्रॅक्टिस आहे, आर्म्स आहेत, पायलट्स आहेत एअरफोर्समधले, त्यांना रेग्युलर दिवसातनं 4 ते 5 तास फ्लाईंग करायलाच लागतं. आणि हे सगळं केल्याशिवाय तुम्हाला युद्ध लढता येणार नाही. पर आपलं तुमचं LOC जे म्हणतात लाईन ऑफ कंट्रोल, त्या लाईन ऑफ कंट्रोलवर जे जवान असतात त्यांचं लाईफ काय असतं? लाईन ऑफ कंट्रोलवरचे जवान असतात त्यांचं लाईफ 24 तास आहे, त्याला वेळ नाही आहे. ड्युटी ही 24 तास आहे, आणि सगळा वेळ म्हणजे आलटून पलटून ते रोटे ग्रुपमध्ये जातात, पेट्रोलिंगला जाणार आहेत किंवा एअरफोर्समध्ये आता ट्रेनिंग ह्या एअरक्राफ्ट आहेत किंवा मेंटेनन्सला जाणार आहेत, हे 8-8 तासाची ड्युटी करतात. बरं, आणि 8 तास जातात आणि बाकीचे जे परत येतात बेस कॅम्पला ते 16 तास मजा करायला नाही येत. ते रेस्ट झाली तरी त्यावेळेला त्यांना अलर्ट राहायला लागतं. बरं, आणि कुठल्या क्षणाला बोलू नये त्या क्षणी धावायचं, आणि त्यावेळेला मग युनिफॉर्म वगैरे कायम 24 तासच घातलेलं अंगावर कायमच असतं कायम. आणि बर्फात असलं म्हणजे काश्मीर साईडला जी असतात ती मंडळी तर मग कायमच कायम कायम कायम. आणि -30-20 degrees टेम्परेचरमध्ये लोक राहतात. हॅट्स ऑफ. 71 युद्धातली एखादी आठवण मी तुम्हाला विचारणार आहे, पण आधी रेसिपीकडे आपण बोलूया. काय करायचं मला आधी साहित्य सांगा. काय साहित्य? हा रवा आहे, एक वाटी रवा अर्धी वाटी पाण्यात कुकरमध्ये एक शिट्टी काढून करून घेतलेला आहे, आणि हा शक्यतो मोकळा मोकळा हाताने करून ठेवायचा. त्याच्यानंतर ही तांबडी भोपळी मिरची आहे, हिरवी भोपळी मिरची आहे, पिवळी भोपळी मिरची आहे, टॅमॅटो आहे, ओके, गाजर आणि मक्याचे दाणे कॉर्न्स हे एकत्र करून थोडेसे मायक्रोवेव्हमध्ये शिजवून घेतलेले आहेत अर्धवट, कारण काही ना कच्चे खाता येत नाहीत म्हणून. काकडी आहे, सफरचंदाचे तुकडे आहेत, पातीचा कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि चीज आहे. आणि हे बाकीचं काय? आणि बाकीचं हे सगळं ड्रेसिंग आहे. काय काय सांगतो? हे ड्रेसिंग आहे, हे चिली सॉस आहे, हा लिंबाचा रस आहे, हे ओरेगोन आहे, इटालियन हर्ब्स, हे जिऱ्याची पावडर आहे, आणि हे सेंधव मीठ आहे, काळं मीठ ज्याला म्हणतो, आणि मध, आणि याच्यात ऑलिव्ह ऑइल आहे. आमची तयारी झालेली आहे. काका आता काय करायचं मला सांगा. पहिल्यांदा आपण लापशी रवा घेऊया, साधारणतः 4 चमचे लापशी रवा घेऊया याच्यामध्ये. बरं, आणि त्याच्यामध्ये आपण एक एक करून ह्या सगळ्या मिरच्या मिक्स करूया थोडं थोडं. त्याला काही माप असा प्रकार नाही आहे, आपल्याला विप्त आवडेल तसं. भोपळी मिरची पिवळी पिवळी, टॅमॅटो, सफरचंदाच्या फोडी, हे सगळं आम्हाला ट्रेनिंग आमच्या बायकोन दिलो. काकडी, मक्याचे दाणे, कॉर्न्स हे उकडलेले आहेत, गाजर हे पण जरा थोडंसं शिजवलेलं, आणि पातीचा कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर चीज आणि वरतून घालायला चीज. आपण सगळं आता एकत्र करून घेतलेलं, ह्यात आपण एकत्र केलेलं आहे. ओके, आणि आता ह्याच्यात आपण ड्रेसिंग तयार करतोय. ड्रेसिंगमध्ये हे ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. बरं, आणि हे आपण चांगलं मिक्स व्हावं म्हणून बाटलीत करतोय. बरं, त्याच्यात पहिल्यांदा आधी मध घालूया आपण, 1 चमचाभर मध, थोडासा चिली सॉस,
घे सेंदो मीठ जिऱ्याची पावडर थोडीशी टेस्ट साठी ओरेगानो याच्यात सगळे हर्ब्स आहेत आणि सगळ्यात शेवटी दोन चमचे लिंबाचा रस सेंदो मीठ खरंच थोडंसं आहे का बघतो बघा बघा हे चांगलं घट्ट बाटलीत बंद करायचं आणि चांगलं हलवायचं बेसिक हे ड्रेसिंग जितकं चांगलं होईल तेवढं सॅलड चविष्ट लागतं आणि ही आपली सोपी पद्धत आहे बाटली हे करून हो हे ड्रेसिंग असं घालायचं वरतून ज्या वेळेला आपल्याला सर्व करायचं असेल सॅलड त्यावेळेला हे सगळं आपण गार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि नंतर सॅलड टास क्या बात है रेडी टू सर्व येस क्या बात है लिहून घ्या साहित्य आणि कृती लापशी रव्याचा सॅलड बनवण्यासाठी लागणारे साहित्य उकडलेला लापशी रवा लाल हिरव्या आणि पिवळ्या भोपळे मिरचीचे तुकडे टोमॅटो कांदा गाजर वाफवलेले मक्याचे दाणे काकडी सफरचंदाचे तुकडे पापीचा कांदा चिली सॉस लिंबाचा रस जिरेपूड ओरेगानो मध सैंधव आणि ऑलिव्ह ऑइल कृती प्रथम एका बाउल मध्ये उकडलेला लापशी रवा घेऊन त्यामध्ये लाल पिवळ्या आणि हिरव्या भोपळी मिरचीचे तुकडे सफरचंदाचे तुकडे काकडी वाफवलेले मक्याचे दाणे उकडलेला गाजराचे तुकडे पापीचा कांदा आणि चीज घालावं एका बाटलीमध्ये ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये एक चमचा मध चिली सॉस सैंधव जिरेपूड ओरेगानो आणि लिंबाचा रस घालून सॅलड ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं लापशी रव्याच्या सॅलड वर हे ड्रेसिंग घालावं आणि टॉस करून सॅलड सर्व्ह करावं.